एका गुन्ह्यात 2000 लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका जमादाराला पथकाने ताब्यात घेतले. भगवान मेश्राम असे लाच घेताना सापडलेल्या जमादाराचे नाव आहे. लोणी बंदर येथे अदाखल पत्र गुन्ह्याचा तपास मेश्राम यांच्याकडे होता. आरोपीला संरक्षण देण्यासाठी त्याने 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात ACB चे निरीक्षक ज्ञानेश्वर नारळ यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची ACB पथकाने पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी राळेगाव पोलीस ठाणे परिसरात सापळा लावण्यात आला. पंचासमक्ष जमादार भगवान मेश्राम यांनी लाच स्वीकारण्याची मागणी केली. त्यावरून ACB पथकाने मेश्राम यांना तात्काळ ताब्यात घेतले. मेश्राम यांना ताब्यात घेऊन ACB चे पथक राळेगाव विश्रामगृहावर पोहोचले. तेथे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. या संदर्भात राळेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. ही कारवाई उप अधीक्षक शैलेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नराट महेश वाकोडे आदींनी केली.